सर, उद्या पुण्यातून बोलतोय मी, शिक्रापूर मधून. बरं. इथं मी सिंटेक्स मध्ये कामाला होतो आधी, तर ते कॉन्ट्रॅक्टर सर आपलं पेमेंट देणार आहे. बरं, नाव काय तुझं? कोणाचं? कॉन्ट्रॅक्टरचं का? तुझं तुझं माझं धर्मराज शेळके नाव सर. ते बीड धर्मराज? का? धर्मराज शेळके. धर्मराज शेलके. प्रॉपर कुठला तू? प्रॉपर बीडचा आहे सर मी. बीड जिल्हा का? हा बरं, धर्मराज ना, हो धर्मराज शेलके. याच नावाने ओळखतो ना तुम्हाला. हो कोण कॉन्ट्रॅक्टर? हे भूषण सासवडे म्हणून नाव आहे. ईगल ईगल कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं, भूषण सासवडे. सासवडे. हा कोण आहे हा? हे कॉन्ट्रॅक्टदार आहेत आमचे. म्हणजे आम्ही यांनी कंपनी म्हणजे यांचं कंपनी कॉन्ट्रॅक्ट आहे ईगल. दार ईगल ना. हा आणि ओके. पेमेंट माझा आहे का 2021 ला, 21 पासून 2 महिन्यांनी देतो, 3 महिने देतो, असं करून ते. पर आतापर्यंत अजून पेमेंट दिलं नाही. आता नंबर नंबर ब्लॉक केलाय, आता कॉल पण घेत नाही काही. बर, किती महिन्याचा पेमेंट आहे? माझं सर त्यांच्याकडे 9,500 रुपये होते माझे त्यांच्याकडे. 9,500 रुपये 2021 पासून. हा मी त्यांना फोन बर. करायचं सर, ते म्हणायचे थांब अजून ते काय झालं कंपनी जळाली बघा माग. बाकी सगळ्याचं पेमेंट झाले, सगळ्या कॉन्ट्रॅक्ट वाल्याचं. माझे मित्र पण होते ना दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये, त्यांचं पेमेंट. हे म्हणते की कंपनी पेमेंट दिलं नाही आम्हाला असं. म्हणजे काय पण रिझन सांगून फक्त पुढे पुढे 2 महिने 3 महिने असं ढकली ढकली तारखे पर्यंत आणली. तू काय मध्ये काम वगैरे सोडलेलं का? मी काम नाही कंपनी. हा काम सोडलं मी आणि त्यानंतर 2-3 दिवसात कंपनी जळाली. म्हणजे काम सोडलं ते कुणाला सांगितलेलं का हो तू असं? त्यांना काम सोडायच्या आधी पण 15 दिवस सांगितलं की सर मी ह्या तारखेला काम सोडणार आहे. ते म्हणले चालतंय सोड बिंदास काय विषय नाही. चालेल असं का? मग पेमेंट का बरं देत नाही? ते म्हणतात कंपनी जळाली, कंपनीने आमचे पैसे दिले नाही, त्यामुळे तुमचे अजून आम्ही कुठून पदरून द्यावा का पैसे. आमचेच पैसे अडकले त्यांच्याकडे. असं कसं काय? कंपनी आता इतकं मुलं काम करतात, त्यांचं पेमेंट दिलं आणि मग तुझे माझ्या पैसे कसे माझ्या काय नाही कंपनीने दिले? हो तेच की मग माझे सगळे मित्र होते ना माझे दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये, त्यांचं सगळ्याचं पेमेंट झाले माझं झाले त्यांचं त्याच वेळी. बरं बरं, ठीक आहे. नंबर सांग मला. 1 मिनिट. हा चौऱ्याण्णव 94 055 53 53 322. 322. हा 322. ओके चालेल. हॅलो, हा भूषण सासवडे का? बोलतोय. नमस्कार दादा, नमस्कार. विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र. हा ते धर्मराज शेलवे याच काय विषय? धर्मराज शेलवे. सेलवे. हा, धर्मराज मुलगा होता ना तुमच्याकडे, काहीतरी पेमेंट आलं त्याचं 2021 पासून, तुम्ही काय देताय देताय देतच हा नाही. ते ऍक्च्युअली काय झालंय, आपल्या कंपनीला आग लागली, त्यांनी आपलं 15 लाख रुपये पेमेंट गुतवले तिथं, हा त्याच्यामुळे मग सगळ्यांचंच पेमेंट होल्ड झालंय. त्यांचं काय तरी 20 दिवसाचा पेमेंट राहिलंय फक्त द्यायचं. कोर्टात केस चालू आहे त्याची, त्या संदर्भात त्यांचं जर पेमेंट तिकडनं रिलीज झालं की आपण सगळ्यांना देऊन टाकणार आहे. अच्छा. आणि मग ते तर बोलतोय की सर्व त्याच्यासोबत जी मुलं होती ती म्हणतात की आमचं पेमेंट वगैरे दिलंय, माझं एकट्याच पेमेंट राहिलंय, असा काय नाही विषय? काही नाही, त्यांना मी एचआरचा पण नंबर दिला होता. हा तुम्ही म्हटलं तर त्या कंपनीत जाऊन चौकशी करा, आपण काय वेगळं काही सांगत नाही. आणि आपण एवढं पेमेंट राहिलं 15-20 दिवसाच्या पेमेंटसाठी आपण त्यांना काही उतरवलं नसतं. पण ते काय केलंय की ते आपल्याला एक स्ट्रॉंग प्रूफ राहावं की बाबा कोर्टाला नाही का की बाबा या अशा अशा लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे आपण हे केलं नाही म्हणून. तर ते सगळं ते कोर्टात त्याचे चालू आहे सुनावणे ऑलरेडी. ते बरोबर आहे. आता हा विषय बोला तर कोर्टामध्ये लवकर का त्याचा न्याय निकाल काय लागणार नाही, मग त्यामध्ये म्हणजे ज्या ऐकून घ्या, ज्या मुलांनी गरीब मुलंच असतात कंपनीमध्ये काम करणारे, त्यांनी काय करावं सांगा मला. नाही ना सगळ्यांचं आपलं पण आता आमच्यासारख्या व्हेंडर लोकांना सगळ्यांचं पेमेंट. आता आम्ही पण इकडनं तिकडनं पेमेंट घेऊनच लावले, तिथं एवढं पेमेंट लावले आपण त्यांचं. तरी तसं असं काय नाही की आपण त्यांचं लय दिवसाचं पेमेंट ठेवलं, 15 दिवसाचं काय 20 दिवसाचं पेमेंट राहिले फक्त लास्ट महिन्याचं. आपण त्यांना आणि आमचं जे पेमेंट गुतले ते 6 महिन्याचं पेमेंट गुतले त्यांच्याकडे. नाही नाही त्यामध्ये कसं असते माहितीये का, खेडेगावातले मुलं असतात, त्यांचं काय बँक बॅलन्स सेव्हिंग हे ते नसते, हातावरचं पोट असते त्यांचं, असं बोलतोय मी. मग बरोबर त्यांचं त्यांचं कसं प्रपंच चाललं, त्यांना पण अडीअडचणी येत असतात. आता हा काल आहे ना. परवाच्या दिवसापासून फोन करतोय
असा असा विषय आहे बोललो. चालेल बोलतोय मी काय विषय आहे ते सरांसोबत. ओके. नाही काय अडचण नाही त्याच्या संदर्भात, आम्हाला काय करायचं पेमेंट आमचं काय हे होणार नाही, त्याचं एकट्याचं पेमेंट ठेवून किंवा बाकीच्यांचं पेमेंट ठेवायला काहीच अडचण नाही. आम्ही कशाला ठेवलं असतं, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच चाललंय ना ते विषय. त्याला सांगा एक दिवस शिक्रापूरला ये म्हणा, आपण जाऊ कंपनीत, काय अडचण नाही. तो असं शिक्रापूरला त्याला भेटायला लावा मला, आणि वाटलं तर काय तर पेमेंट आता आमचा पार्टनर पर्यंत झाला, आमचं पार्टनरशिप मध्ये फर्म आहे. बरं, पण तुम्ही त्याचा त्या मुलाचा नंबर वगैरे ब्लॉक करून टाकलाय, तो कॉल वगैरे करतोय तर. ऍक्च्युअली मी नव्हतोच इथं 2 महिने, 2 महिने इथं नव्हतोच, मला ऑलरेडी परत लोकांचा पेमेंटचा विषय नाही का. तर आम्ही मुंबईला मी 2 महिने रूम घेऊन राहिलो तेवढ्यासाठी, कारण अमाऊंट बरीच आहे, 15 लाख रुपये, आणि आपण पण व्याजाने पेमेंट घेऊन लोकांचे पेमेंट केले. बरं, प्रॉपर तुम्ही कुठले? शिक्रापूरचं. शिकरापूरचेच का? बरोबर, चालेल, काय हरकत नाही. त्या मुलाचा नंबर ब्लॉक मधून काढा, वाटल्यास त्याला मी दुसऱ्या नंबर ने कॉल करायला सांगतो. काय विषय त्याला पण सांगा, म्हणजे कसं क्लिअर होऊन जाईल, त्यांनी नाही का? सांगून तुझ्या त्याचे पप्पा आहेत नाही तर त्या शेळके मामांना म्हणावा, आपण समोरासमोर भेटू ना ते फायनल करू. मी येणार आहे पुढच्या महिन्यात शिकारपूरला, आता तिकडनं कुठे आहेत तुम्ही? मी आता पुण्यात आहे. पुण्यामध्ये आहेत का? हो बरं, ठीक आहे, काय विषय आहे ना तो क्लिअर करून घ्या. हं, हा, 100%. कसं 10-5 ठेवून आपल्याला पण कुठे बंगला नाही नाही बांधायचंय? मी मला मला तेच माझं म्हणणं तेच आहे. असं नाही की लय बाबा मी लय मोठी अमाऊंट ठेवली आणि त्याचं आपलं काय आलं, ऑलरेडी आमचं पेमेंट बरंच गुंतलंय, आणि आम्ही त्या हिशोबाने त्यांना दाखवलंय की बाबा असे असे एवढे एवढे लोक आहेत, त्यांचं पेमेंट आमचं तुमच्यामुळे करायचं राहिलं. माझं GST पण पेमेंट 8 लाखाचं त्यांनी हे केलं ऑलरेडी त्या कंपनीने. म्हणजे असं मी एकटा नाही, असे भरपूर वेंडर आहेत अच्छा अच्छा असं सगळ्या विषय का? लोकांचे. हा, आणि तुम्ही एकदा चेक करा सिंटेक्स BAPL एकदा नेटवर टाकून बघा, ती कंपनी दिवाळखोरीत काढली त्यांनी. आणि समजा सपोज त्या कंपनीचे जर 17 हजार करोड रुपये देणे कंपनी दुसऱ्याला, त्या कंपनीचा निलाव करून त्या कंपनीला मिळाल्यात काहीतरी 600 कोटी फक्त. अच्छा, ती दिवाळखोरीत काढली ती कंपनी त्यांनी, 600 कोटी कंपनीला फक्त दिलेत. मग त्याच्यातून त्यांनी काय केलं, त्या बँकेचे पंजाब नॅशनल वगैरे अशा बऱ्याच कंपन्यांचं त्यांनी लोन काढलं होतं बँकांचं, त्या लोनला पहिल्यांदा पहिले हप्ते त्यांना गेले, आणि व्हेंडर लोकांना काहीच अमाऊंट दिलेलं नाही त्यांनी. तर माझे तरी 15 आहेत, पण बाकीच्या काही काही लोकांचे 40 50 कोणाचे 1 CR अशा अमाऊंट आहेत बऱ्याच लोकांचे. काही काही लोक अक्षरशः म्हणजे त्यांनी पूर्ण विकून विकून हे झालेत, असे काही राहिलंच नाही द्यायला असं. तसेच विषय तो दादा. आता हे कंपनी मालक बोलले की ते स्वतःच्या खिशीतले पैसे घालत नसतात, बँकेकडूनच लोन वगैरे कर्ज काढून हा, पण ते नंतर आपलं सामान्य बिझनेस लोकांना. उभा करत असतात ना ते. बरोबर. पण त्यामध्ये कसं आपले गरीब मुलांची फसवणूक होते ना, कधी त्यांचा काय घाटा झाला का ते, मग त्यांना एक कारण भेटते, कंपनी तोट्यामध्ये गेली, असं झालं तसं झालं. पण गरीब मुलांनी जे काम केलंय पोट पाण्यासाठी त्याचा कोण विचार करते? बरोबर की नाही? आमचं पण भरपूर पेमेंट गुंतलंय तिथं. चालेल काहीतरी त्याच्यातून मार्ग काढून बघू आपण, आता आपल्या खिशातले थोडेफार पेमेंट देऊन हे करू चालेल, मी त्याला त्याच्यात. फोन करायला सांगतो. तुम्ही काय त्याला विषय म्हणा आहे तो तुम्ही समोर तुम्ही, समोर क्लिअर करून घ्या. हा, हां त्याला म्हणा, बाकीच्यांना तर नाही दिलं कोणाला, पण तू याला पैसे दिले तर हा 4 जणांना फोन करून सांगणार मला पैसे मिळाले, सगळे तेच करीत असेल असं कुठं नव्हतं. नाही नाही मी सांगतोय त्याला चांगलं समजून, पण तुम्ही मग कॉल तुला एक उचलत मेसेज येता. कर म्हणून, मेसेज कर म्हणा, मी पुढच्या महिन्यात त्याला भेटतो वैयक्तिक, काय अडचण नाही. एक 10 तारखेपर्यंत येणार आहे मी शिकारपूरला, आल्यानंतर चालेल भेटतो. चालेल चालेल, ओके ऍक्च्युअली ओके, काय काय झालं हरकत माहिती नाही. का सर, आपलं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ना ते कॉन्ट्रॅक्ट बंद करून आता आम्ही स्वतः मी जॉबला आहे. आता मी जॉब करतोय पुण्यात, कारण अच्छा, त्या ह्याच्यात आपण बरंच लॉसला गेलो. मी पण कर्ज बिर्ज काढून या गोष्टी केल्या होत्या. मी स्वतः पहिले सर्व्हिसला होतो, ही कंपनी सोडून हे केलं तर इथं पेमेंट गुंतल्यामुळे आम्ही दोघं सर्व्हिसला, आमचा माझा पार्टनर बी सर्व्हिस करतोय, मी पण सर्व्हिस करतो, ते प्रत्येक सगळं माणसाच्या सिस्टम आयुष्यात दादा कंपनी. अडी अडचणी संघर्ष हे चालूच असते, प्रत्येक आयुष्यात, नाही का? चालेल, काय हरकत नाही. चला म्हणा मी फोन करतो 10 तारखेला, चालेल माझ्या चालेल, तिकीट माझं पेमेंट झालं त्या कंपनीचं, मी फोन करतो, त्यातलं पुन्हा फुलाची पाकळी तुला देतो मला काय. चालेल चालेल, काही विषय नाही. हम्म, क्लिअर करूंगी. हॅलो, हॅलो. हाँ बोललो सरांसोबत. हा काय म्हणले हाँ, काहीतरी आग लागलेली ना कंपनीला. ते, आग लागलेली. हाँ, कंपनीला आग लागलेली, कोर्टामध्ये विषय चालू आहे. आणि मी काय बोलतोय, 10 लोकांना आता सांगू नको की मला पेमेंट, जरी पेमेंट भेटलं तरी पेमेंट भेटून जाईल तुझं. ते आता कुठेतरी बाहेर आहेत, ते पण आता जॉब करतात, ते कंपनीचं मॅटर चालू असल्यामुळे. तर त्यांना तू कॉल कर, त्यांना बोललं ब्लॉक लिस्टला वगैरे टाकलं तर नंबर काढा, किंवा दुसऱ्या नंबरने कॉल कर किंवा हाँ मेसेज कर. हा का?
हा कारण काय विषय आहे ते तुला ते समोर समोर क्लिअर करते, शिखरापुरचीच आहेत ना ते म्हण. हा चालेल, कॉल कर दुसऱ्या नंबरने किंवा मॅसेज टाक त्यांना. पण सर माझ्या मित्रांचं काय 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 पेमेंट झालं, काय काय माझ्या मित्रांचं पेमेंट झालं म्हणलं माझं त्यांचं, कोण बोलला? ते माझा मित्र बोलला, ते दुसरं ते दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होता ना, त्याचं कॉन्ट्रॅक्ट दुसरं होतं, माझं हे होतं, तुम्हाला आता नंबर दिलेला का? मग मी काय बोलतोय, त्याचं कॉन्ट्रॅक्ट दुसरं होतं म्हणून त्याचं पेमेंट झालंय, आणि हा तुमचा कॉन्ट्रॅक्टर होता ना. आम्ही याचा विषय चालू आहे, ऐकून घे, ते कुणाच्या विश्वासावर हे करायचं नाही. आता तुझं पेमेंट भेटलं नाही हे तुला माहिती आहे ना. हा, मग त्यांचं पेमेंट भेटलं त्यांना माहिती आहे. मग तुझा विषय आहे, तू कॉल कर त्यांना किंवा सरांना मॅसेज टाक, ते देणार आहेत पेमेंट. हा, बोलले देतो देते म्हणले, पण तू कॉल कर अगोदर त्यांना. ते पण आता कुठेतरी पुण्यामध्ये आहेत. म्हणले का? हाँ चालते सर. चालेल.